जे काय होईल ते होईल, सामना करू। आता आम्हाला ढाल नकोय, आम्हाला तलवार हवी आहे। अरे कोण एकनाथ शिंदे? कोण कोण चाळीस? आम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य जवळून पाहिलेलं आहे। तुम्ही काय आहात, तुमच्यात काय हिंमत आहे, तुमच्या मनगडात किती ताकद आहे, तुमच्या छातीमध्ये किती हवा आहे, किती ताकद आहे, आम्हाला सगळं माहिती आहे। फले तुम्हाला शिवसेनेच्या जन्माची तारीख माहीत नाही आणि शिवसेनेवर दावा सांगायला निघालाय। त्या इलेक्शन कमिशनला खोके देऊन तारीख घेतली काय? दो मस्ताने चले जिंदगी बनाने, दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगा के पूरे देश डुबाने। हे दो मस्ताने दिल्लीत आहेत तसे महाराष्ट्रात सुद्धा आहेत। लुटतायत, डुबवतायत महाराष्ट्र, मुंबई, 88,000 कोटी रुपये नाशिक, देवास आणि बेंगलोर या 3 नोटा छापणाऱ्या आपल्या कारखान्यातून 88,000 कोटी रुपये गायब होतात। मग मी असं म्हणतो, आमच्या महाराष्ट्रात हा जो खेळ झाला त्यासाठी ते पैसे वापरले नाहीत ना। आज सकाळी मी या आपल्या शिबिरासाठी येत होतो आणि हा जो आपला सीलिंग आहे सागरी महामार्ग, त्याच्यावरती काही होर्डिंग्स लागले, मी गमतीने पाहिलं, वाघ निघाले गोरेगावला। मी पाहिलं तर गोरेगावचे सगळे वाघ इथे बसलेले आहेत, सुभाष देसाईंपासून सगळे। मग गोरेगावला कोण चाललं? मी म्हटलं बरं, आरे मधल्या सगळ्या वाघांचं संरक्षण आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे, ते जंगलातच आहेत। मग गोरेगावला कोण चाललंय? मग आपले सगळे चॅनलवाले माझ्याकडे आले आणि म्हटलं, साहेब हे असं आहे, वाघ निघाले गोरेगावला। म्हणजे त्यांना निरोप द्या, जरा मराठी भाषा आपली सुधारली पाहिजे। वाघाचं कातडं पांघरून लांडगे निघाले गोरेगावला। वाघ कसे काय? सगळे वाघ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशातून, मला उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, छत्तीसगड, दिल्ली, चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळे वाघ इथे उपस्थित आहेत। दुसरी एक गंमत त्या होर्डिंग वरती आहे, शिवसेनेचा, त्यांच्या शिवसेनेचा 59 वर्धापन दिन, म्हणजे शिवसेनेच्या जन्माआधी यांची शिवसेना। खाले तुम्हाला शिवसेनेच्या जन्माची तारीख माहीत नाही आणि शिवसेनेवर दावा सांगायला निघालाय। त्या इलेक्शन कमिशनला खोके देऊन तारीख घेतली काय? असो, सकाळपासून इथे उत्तम मार्गदर्शन सुरू आहे। अंबादास दानवे बोलले, आपले छान शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले, साईनाथ दुर्ग्याने फार चांगला विषय मांडला, सुभाष देसाईने विकास कामासंदर्भात विषय मांडला। मग अशी आपण आदित्य ठाकरे यांनी मुंबईचा एक संपूर्ण रोडमॅपच आपल्या समोर ठेवला, कशी लुटा लूट चालली, ते लूट दुसरा शब्द नाही, महाराष्ट्रात लूट, मुंबईत लूट, देशात लूट। त्या लुटीच्या कथा ऐकून मला 2 ओळी सुचल्या, अजून मला त्या ओळी बोलायच्या, हसू नका। दो मस्ताने चले जिंदगी बनाने, दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगा के पूरे देश डुबाने। बरं, हे दो मस्ताने दिल्लीत आहेत तसे महाराष्ट्रात सुद्धा आहेत। लुटतायत, डुबवतायत महाराष्ट्र, मुंबई, कशी लूट आहे? गेल्या 2 दिवसापासून आपण वृत्तपत्रामध्ये एक बातमी वाचतो की नाशिक, बेंगलोर आणि देवास, देवास हे मध्य प्रदेशमध्ये आहे, इथे नोटा छापण्याचे कारखाने आहेत आपल्या सरकारचे, करन्सी नोट, तिथून 88,000 कोटी रुपयाच्या नोटा ज्या बेपत्ता झाल्या, 88,000 कोटी लक्षात घ्या, छापलेल्या नोटांचे ट्रक गायब झाले। आता हे ट्रक गेले कुठे? बरोबर बोलताय तुम्ही, 88,000 कोटी रुपये नाशिक, देवास आणि बेंगलोर या 3 नोटा छापणाऱ्या आपल्या कारखान्यातून 88,000 कोटी रुपये गायब होतात। मग मी असं म्हणतो, आमच्या महाराष्ट्रात हा जो खेळ झाला त्यासाठी ते पैसे वापरले नाहीत।